काही दिवसांवरतीच वांगणी शहरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. वांगणी शहरातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वेगळेच रंग आपल्याला दिसून येत आहेत. वांगणी शहरातील शिवसेना शिंदे गटाचे दोन गट पडले असून राष्ट्रवादी पक्षाने आम आदमी पक्षासोबत युती केली आहे अशी चर्चा देखील सर्वत्र सुरू आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वांगणी ग्रामपंचायत निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अंबरनाथ तालुका प्रमुख काशीनाथ पाटील, प्रभाकर पाटील, शिवाजी कराळे, अनिल मराडे तसेच वांगणी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांगणी शहराध्यक्ष भूषण देशमुख, युवक पदाधिकारी युवराज गीत, जिल्हा पदाधिकारी शंकर शेलार, सईद काझी, फरीद चौकर, वांगणी शहराध्यक्ष सुरेखा जाधव, युवती शहराध्यक्ष महोदया, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, निवडणूक उमेदवार तसेच महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढण्याबाबत कॅप्टन आशिष दामले यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे यंदा वांगणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असे आश्वासन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. प्रतिनिधी पूर्वा पालांडे सह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. आता नाही कसली चिंता, कारण वूड सिटी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. 0% बजाज फायनान्स सह 5 वर्ष गॅरंटी वॉरंटी असलेले फर्निचर, सोफा सेट, वॉल ड्रॉप, डायनिंग टेबल, ऑफिस चेअर, टीव्ही युनिट, सेंटर टेबल, मेटल कबोर्ड, बेड आणि बरच काही. 1500 जास्त कलर उपलब्ध. तसेच गोदरेज व नीलकमल नॅशनल सेलो ब्रँडचे फर्निचरही उपलब्ध. बजाज फायनान्सचे सर्व प्रकारचे क्रेडिट व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. तर आजच विजिट करा बदलापूर शहरातील सर्वात मोठ्या फर्निचर हाऊसला, एकमेव वूड सिटीला.